पारनेर शहर व परिसरात बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे विशेषतः शेतकरी वर्ग दहशतीखाली असताना आता तरसांनीही परिसरात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. पुणेवाडी फाटा येथील राजेंद्र सीताराम पुजारी वयवर्ष 40 हा तरुण शुक्रवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास शेतामधील काम आटोपल्यानंतर शेतामध्ये चिंचेच्या झाडाखाली दगडावर डोके ठेवून झोपलेला असताना तरसाने त्याच्यावर हल्ला केला. राजेंद्र याच्या जबड्यास चावा घेत तरसाने त्यास भक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे राजेंद्र गोंधळून गेला, मात्र प्रसंगावधान राखत त्याने तरसास प्रतिकार करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक तेथे धावून आले, त्यानंतर मात्र तरसाने तेथून पळ काढला. राजेंद्र यास नागरिकांनी पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवले, मात्र त्याच्या जबड्यास गंभीर जखम असल्याने पुढील उपचारासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर त्यास घरी पाठवण्यात आले. दरम्यान घटनेची माहिती समजल्यानंतर पारनेर विभागाचे वनपाल संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तरस अशा पद्धतीने हल्ला करून मानवास भक्ष्य करण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले. दरम्यान वन विभागाच्या वतीने राजेंद्र याचा जबाब नोंदवण्यात येणार असून त्याच्यावरील उपचार तसेच शासकीय मदतीसंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.